लॉकडाऊनच्या वेळामध्ये गेले 1-2 दिवसाच्या अगोदर मी एक पुस्तक वाचत होतो आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सिक्स मशीन. आणि पुस्तकाचा लेखक म्हणजेच ज्यांनी त्याचं आत्मचरित्र लिहिलं त्याचं नाव मी पहिले सांगतो. त्याचं नाव आहे क्रिस गेल, क्रिस्टोफर हेनरी गेल. आणि त्याच्या पुस्तकाचं नाव आहे सिक्स मशीन, आय डोंट लाईक क्रिकेट आय लव इट, हे त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्याने लिहिलंय की क्रिस गेल ज्या वेळेला लहानपणी भंगार गोळा करायचा म्हणजेच बॉटल जमा करायचा भंगारामध्ये, त्यावेळेला त्याच्याकडे जेवण्यासाठी देखील पैसे नव्हते, तर त्याने लहानपणी जेवण करण्यासाठी चोरी केली. तर कृष्णा सातपुते ने देखील त्याच्या लाईफमध्ये एकदा चोरी केली आहे आणि ती शेवटची चोरी होती कृष्णा सातपुतेची. काय किस्सा होता, काय झालं कृष्णा सातपुतेच्या लाईफमध्ये की त्याला चोरी करावी लागली? माझ्या म्हणजे ज्या वेळेस माझे आई वडील एका महिन्यामध्ये दोघ जण गेले, तर त्यावेळेस म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस वडिलांची पेन्शन चालू होती तर वडील वारले. तर वडील वारल्यानंतर माझी आई बेडवरती झोपूनच होती कॅन्सरमुळे, बरोबर. आणि ती सदमा माझ्या आईला सहन नाही झाला. आणि 15 दिवसात त्याच महिन्यामध्ये माझी आई वारली, म्हणजे एक्सपायर्ड झाली. बरोबर. आणि ती वारली असताना पूर्ण कर्जाचं डोंगर होतं अगोदरच, आणि खूप टेन्शन होतं. आणि माझं लग्न झालं होतं आणि माझी बायको प्रेग्नंट होती, तर त्या ओके. काळामध्ये माझ्याकडे 1 रुपया देखील नसायचा. खूप प्रयत्न केले, खूप जणांची हेल्प घेतली त्यावेळेस, म्हणजे असलम भाईची एवढं काय म्हणजे ओळख नव्हती. त्यावेळेस मी आमच्या म्हणजे जसं सहकार्य केलं तसं केलं, पण प्रत्येक वेळेस सहकार्य कोण करू शकत नाही ना. तर मी खूप जणांना त्यावेळेस सहकार्य मागितलं की असं असं हॉस्पिटलसाठी थोडंसं माझी वाईफ प्रेग्नंट आहे, तर तिला सध्या हॉस्पिटलची गरज आहे. तर त्यावेळेस माझ्याकडे कुणीच ओके. म्हणजे एवढं लक्ष नाही दिलं, म्हणजे कुणी हेल्प नाही केली त्यावेळेस. मला आठवतं की माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता, तर अक्षरशः शेजारी म्हणजे काही ट्रक ड्रायव्हर वगैरे असे जे काय असायचे आमचे शेजारी मिस्त्री लोक, तर त्यांचे काही भंगार वगैरे आणले शेजारी, ती मला आठवतं आमच्या शेजारी होतं. तर त्यावेळेस बसल्या बसल्या नुकतंच माझ्या डोक्यात आलं की जे लोखंडी रॉड होती तिथं, तर ती मी पाट्यात अक्षरशः गपचूप कुणाला न सांगता भंगाराकडे नेऊन ती विकले. आणि त्यावेळेस ठीक. 300 साडे 300 मला आठवतं, 5-6 किलो भरले होते, 300 साडे 300 रुपये जमा झाले होते त्यावेळेस. त्या म्हणजे जी मी ते ही कृत्य केलं होतं, तर त्या कृत्यातून 300 साडे 300 रुपये मला भेटले भंगारवाड्याकडून. आणि तिथून मी माझ्या वाईफला हॉस्पिटल नेण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण त्यावेळेस खूप उशीर झाला होता. आणि त्यावेळेस माझ्या बायकोचं जे गर्भ होतं ते खाली झालं, मिसक्रेज झालं. तो माझ्या लाईफचा सर्वात बॅड दिवस म्हणता येईल. म्हणजे जे क्रिस गेलने त्याच्या लाईफ मध्ये जेवण नसताना चोरी केली तीच कृष्णा सातपुतेच्या लाईफ मध्ये त्याला करावी लागली. आणि ती माणसाची म्हणतात ना की शेवटची चूक होती, तुझ्या लाईफ मध्ये देखील ती पहिली आणि शेवटची चूक होती आणि ती तू केली. परंतु जे प्रेक्षकांना माहित नव्हतं ते आज पहिल्यांदा तू या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. आणि खरोखर याच्यासाठी देखील बोलतात ना दिल कलेजा लागतो, ते आज तू सर्वांसमोर सांगितलंस. थँक यू कृष्णा. आणि खास करून अशा गोष्टी कोणी शेअर करत नाही. आज जे प्रेक्षक सध्या ऐकतात की या गोष्टी विचारायला नको, परंतु अशाच गोष्टी माणसाला खऱ्या अर्थाने जीवन कसं पद्धतीने जगायचं ते शिकवतात. आणि आज त्याच्यातून भरपूर कमी लोकांना माहिती आहे की कृष्णा सातपुते अशा खरतर तो परिस्थितीतून गेलाय. त्या परिस्थितीमध्ये जर आज गर्भ नसता खाली झाला माझ्या मेसेजचा, तर आज विचार करा, 2003 ची गोष्ट आणि आत्ताची गोष्ट. आता माझ्याबरोबर माझा मुलगा माझ्याबरोबर क्रिकेट खेळत असता, त्याचं सगळ्यात खूप वाईट वाटतं. या आणि मगाशी एक कमेंट ज्या वेळेला आली की परिस्थिती माणसाला सर्व काही शिकून जाते. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकून जाते जी एका आपल्या फॅनने कमेंट केली, अगदी बरोबर आहे. आज मला या सर्व फॅनला सांगायचं आहे, प्रत्येक गोष्टीला कृष्णा सातपुते दोन पैलू असतात, अगदी बरोबर. आणि एका नाण्याला तुम्हालाही देखील दोन सांगतो बाजू असतात. म्हणूनच आपण आणि छापा आणि काटा ज्या वेळेला तुम्हाला टॉस करतो त्यावेळेला आपण बोलतो.
हाँ यस यस बोला बरोबर. बोला. मी माझ्या खूप खूप इंटरव्ह्यू झाल्या होत्या, हाँ मग ह्या खूप इंटरव्ह्यू मध्ये हे माझा कधीच मी कुणालाच कधी बोलून दाखवलं नाही, पण ह्या इंटरव्ह्यू मध्ये का बोलावं असं बरोबर वाटलं. मी माझ्या बायकोची परवानगी घेतली की खरंच आपलं हे शेअर करण्यासारखं आहे, पब्लिकला जे आहे ऐकू दे. बरोबर मी तिने परवानगी दिल्यामुळे मी हे सगळं शेअर केलं. आणि यस. खरोखरच मी ह्या हेच मला अशा प्रेक्षकांना सांगायचं आहे की दोन पैलू अशा असतात. पण काही प्रेक्षक असे म्हणतात की या गोष्टी, पर्सनल गोष्टी या इंटरव्ह्यू मध्ये यायला नको होत्या, परंतु मला त्यांना हे सांगायचं आहे की परिस्थिती माणसाला सर्व काही करायला शिकवते. आज क्रिस गेल सारखा खेळाडू, ज्या वेळेला त्याच्याकडे जेवायला पैसे नव्हते तेव्हा त्याने अन्नासाठी चोरी केली, माझी माझी परंतु एक कृष्णा सातपुतेच्या लाईफ मध्ये अशी गोष्ट घडल्यानंतर त्याने हे करणं साहजिक होतं. माझी कंडिशनच त्यावेळेची अशी होती की मला काय दिसच ना समोर, म्हणजे काय करावं बरोबर काय नाही. मी अक्षरशः परेशान होऊन गेलो. मग माझ्या डोक्यात ती प्लॅन आला की बाबा ही आपण चोरी करून, या म्हणजे आपण एक मजबुरी म्हणून चोरी करायला लागलो, आपण काय असं मुद्दा म्हणून नाही. बरोबर आणि माझ्या जीवनातली ती पहिली आणि शेवटची चोरी होती. यस. आणि परिस्थितीचं अजून मी एक उदाहरण देईन. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला त्यांचे वडील वारले, त्याच्यानंतर ते परत भारतामध्ये आले, आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्या आईनी त्यांना सांगितलं की भारताला खऱ्या अर्थाने गरज आहे आज तुझ्या बॅटिंगची. त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पुन्हा एकदा वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेले आणि त्यांनी केनियाच्या विरुद्ध शतक ठोकलं. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते कृष्णा सातपुते. आणि खरोखर तुम्ही आज जी काही गोष्ट आज सर्व प्रेक्षकांच्या समोर शेअर केली, त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू. सलाम आहे ऍज अ कॉमेंटेटर म्हणून. मी आजपर्यंत जे काही कमवलं, मी आजपर्यंत जेवढ्या मुलाखती घेतल्या, या मुलाखतीमधून मला तुमच्या माध्यमातून शिकवलं गेलं की परिस्थिती माणसाला सर्व काही धन्यवाद. मग शिकवते. परिस्थितीवर जो मात करतो तोच तोच खरा हिरो ठरतो.